आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्या वतीनं अडुसष्टव्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमाचा मुख्य सोहळा उद्या दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशच्या कुशीनगर इथले भिक्षू संघाचे अध्यक्ष भदंत ए ए बी ज्ञानेश्वर आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा तसंच बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे असतील राज्यासह देशविदेशातील लाखो अनुयायी हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत या कार्यक्रमासाठी नागपूर दीक्षाभूमी परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा उद्या शनिवारी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रोचे पूर्व अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार असून सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तत्पूर्वी सकाळी सव्वा सहा वाजता पथसंचलन होणार आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तसंच रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं याप्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं अश्विनी वैष्णव हे उद्या रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सकाळी उपस्थित राहणार असून अडुसष्टव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती स्मारकास भेट देणार आहेत त्यानंतर संध्याकाळी त्यांनी नागपूरच्या अजनी लोकोशेड इथल्या एमईपीएल पी एल प्रकल्पाची पाहणी देखील करणार आहेत विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी बघता मेट्रो सेवेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती नागपूर मेट्रोकडून देण्यात आली आहे उद्या बारा ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध असेल शेवटची मेट्रो ट्रेन ही रात्री बारा वाजता चारही मेट्रो टर्मिनल स्टेशन खापरी ऑटोमोटिव्ह चौक लोकमान्य नगर आणि प्रजापतीनगर स्टेशन इथून सुटेल अशी माहिती नागपूर मेट्रोकडून देण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार